हॅलो गाईस, आज आपण इथे जमलेलो आहे यासाठी कारण का आम्ही म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला की आम्ही आधी एक यूट्यूबला आमची शॉर्ट्स वगैरे टाकलेले, म्हणजे आम्ही शॉर्ट फिल्म्स वगैरे बोलतो ते आम्ही टाकलेले, आणि त्याच्यावर आम्ही असं ठरवलेलं की जो त्यावर कमेंट बेस्ट कमेंट वगैरे देईल किंवा जो आम्हाला आमच्या नजरेस जो बेस्ट असेल त्या कमेंटमध्ये, तर आपण त्याला थोडंसं काहीतरी गिफ्ट आणि आम्ही असं म्हणजे अतरंगी पणा करतो. अरे पण त्याला लेट का झाला ते तर सांग ना. म्हणून त्याला लेट झाला आजचं नाही बोलत ते. आपण जेव्हा फर्स्ट एपिसोड पाडला त्याच्या सेकंड एपिसोडच्या टाइमला येणार होतो. अच्छा अच्छा, त्याचं हा तर त्याचं लेट असं झालं की नुकतंच लॉकडाऊन आणि क्वारंटाईन वगैरे सगळं चालू होतं ना, तर त्यामुळे आम्हाला तेव्हाच जायचं होतं आधीच, पण प्रॉब्लेम असा झाला की लॉकडाऊन सुरू झालं ना, त्यामुळे आम्हाला त्याला गिफ्ट द्यायचं आणि योग्याने तो आज दिवस आलाच. सोनेरी चंदेरी रखरखता असा दिवस आलाय. हा तर जो आपला पहिला होता एपिसोड, म्हणजे दिसत तसं नसतं म्हणून जग कसत, याच्यावर आम्ही एपिसोड केलेला बरोबर ना. तर त्याच्यावर आमच्या नाव काय त्याचं आकाश, आकाश तर त्याच्यात आमचा आकाश शिंगणे यांनी बेस्ट कमेंट केलेली असं, आणि आमचे जे डायरेक्टर वगैरे जे सगळे आहेत त्यांनी कसं केलं माहिती, त्यांनी ते एक सिलेक्ट केली लिस्ट, त्या लिस्ट मध्ये त्याचं नाव सिलेक्ट झालं. त्याची कमेंट आम्हाला खूप आवडली, आणि त्याची कमेंट सगळ्यांमध्ये तुझी कमेंट आम्हाला खूप आवडली त्याच्यामुळे सिलेक्ट झाला. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही लोक पण असू शकता तुमच्या काही कमेंट्स आवडल्या तर. सो So, congratulations, you are saying to him for this comment. Thank you, congratulations. अरे ना रे, कसं काय कमेंट्स. थँक यू. मी डीओपी होती असिस्टंट काय. ठीक आहे मस्ती सर, बाकीचं त्याला आपण गिफ्ट्स पण देऊयात. हां, त्याला आपण गिफ्ट देऊयात. सो, डायरेक्टर गिफ्ट्स. डायरेक्टर तुम्ही देता? ओके. ये जरा हात लावा. अरे वा. जर हात लावले तर टाळ्या पण वाजवले. हे तुझं कमेंट जे बेस्ट कमेंट केलीस ना त्याच्याबद्दल तुझं हे गिफ्ट आहे. ओके, आणि हे तुझं गिफ्ट आहे जे तू बेस्ट कमेंट केलेलास. ही आमच्याकडून तुला दिलेली आठवण. आणि थोडक्यात असं की एक एवढं सगळं करतो त्यांना आम्हाला असं वाटतं की एक ह्या काय वस्तू आज आहेत तुझ्या नाही आहेत तुझ्यासोबत, एक छोटीशी वस्तू तुझ्यासोबत आहे काय म्हणून एक सर्टिफिकेट पण दिली आमच्याकडनं त्यांच्या चॅनलनी बेस्ट कमेंट म्हणून तुला एक अवॉर्ड दिलेला आणि त्याचे सर्टिफिकेट म्हणून तुला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि परत एकदा आमच्या अशाच अजून मस्त चालूच राहणार आहे. खूप सारं मस्ती आहे, म्हणजे तुम्ही जर सेकंड एपिसोड बघितला नसेल तर पहिला बघा, कारण का आता थर्ड एपिसोड पण येणार आहे लवकर. लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आणि सेकंड एपिसोडचे पण आम्ही बेस्ट कमेंट काढणारच आहोत, तर तुम्ही तुमचे कमेंट्स अजून ठेवा, चालू ठेवा. आणि तुला काय बोलायचं आहे का, म्हणजे अचानक असं घडलेलं? लॉकडाऊन मध्ये बोलायचं झालं तर काहीतरी वेगळं बघायला भेटलं, तर त्याच्यामुळे मी तर रोज बघतच होतो, तर दुसऱ्यांनी ते बघावं अशी माझी इच्छा आहे. आणि व्हिडिओज कशा वाटल्या तुला? व्हिडिओ कलबची तर भारीच होती. आणि भास्कर वरचे व्हिडिओ कसे वाटले तुला? टार्गेट करतो किंवा एखाद्या वरतीच घेतो किंवा थोडं काही ना बरोबर असत, पण आणि दिसत तसं नसतं म्हणून जग कसत आपण फक्त म्हणून बोलायचं, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे त्यामुळे आम्हाला काय सांगायचं की अरे हे कायम आपल्या सोबतच असतं हे आम्ही सांगायचं म्हणून ते कॉमेडी मध्ये बनवलेला. त्याबद्दल तुला काय वाटतं? व्हिडिओज वगैरे दोन्ही एपिसोड बघितले असेल तू? व्हिडिओज म्हणजे बघायचं झालं तर ते रिअल फॅक्ट टाईप आहे,
म्हणजे एक प्रकारे काय दाखवायचा प्रयत्न करून दिला की काय कसं घडतंय किंवा काय एक टक्का मस्करी मध्ये तुम्ही पण बघत राहा पुढच्या व्हिडिओ. आता लवकरात लवकर आमची तिसरी व्हिडिओ पण येते. दिसत तसं नसतं म्हणून जग बसत. आणि हा दुसरी गोष्ट मेन म्हणजे ज्या ज्या आम्ही मस्त्या करतोय ते तुम्ही पर्सनली घेऊ ना. काही कुठले इंटेन्शन घेतो ते मस्त्या मस्त्यांमध्ये बाकी काहीच नाही. आणि आमच्या व्हिडिओ जर नक्की आवडत असतील तर प्लीज त्यांना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं मीच बोलतोय तर मला हे मारणार कमेंट पण करा. आणि मेन म्हणजे कमेंट करा. जर तुम्ही नाही कमेंट केलं तर मी कमेंट करून माझी गिफ्ट मी घेऊन देईल. सो त्यासाठी तुम्ही कमेंट करा. आणि एक म्हणजे आता फक्त एक झालं की समजा तुम्हाला उद्या भेटणार तर तुम्हाला भेटल्यानंतर असं नको व्हायला की पुढच्या एपिसोडला तुम्ही कमेंट नाही ना. तर हे प्रत्येक एपिसोड साठी सेपरेट राहणार. कदाचित असं पण आहे की पुढच्या वेळेस पण आकाश येऊ शकतो. तर त्याच्यामुळे आता आकाशला हरवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही बघा. तुमची जेवढी बेस्ट तुम्ही कमेंट करू शकता तेवढं चांगलं. आणि असं नाही की तुम्ही फक्त अरे वा गुड आहे असं तसं नाही. तुम्हाला जी आवडेल ती कमेंट करून आणि जे तुम्ही जेन्युइनली सांगाल ना तेवढं आम्हाला बरं वाटेल की हा तुम्ही तेवढं बघितलं. गरजेचं नाही की तुम्ही पॉझिटिव्ह बोला. गरजेचं आहे तुमची कमेंट बेस्ट असते. आणि हा सर्वात पहिले सबस्क्राइब पण असलं पाहिजे आमचा चॅनल. हां ते इम्पॉर्टंट आहे. नुसतं कमेंट थोडी ना सबस्क्राइब तर पाहिजे चॅनल. ओके चला नवीन व्हिडिओ. स्टे ट्यून्ड विथ भास्कर प्रोडक्शन.